प्रेमसंबंधातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्ह्यातील माना पोलिसांनी दोन वर्षापासून अज्ञातवासात लपून बसलेल्या आरोपीला सापळा रचून मध्य प्रदेशातील शिवर जिल्ह्याच्या पार्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शितापीने अटक केली आहे अकोला जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली आहे कुरुम येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर राजस्थान येथील एक कुटुंब भाडे तत्वावर ढाबा चालवण्यास घेऊन व्यवसाय करण्यात आलं होतं या कुटुंबातील सोळा वर्षांची अल्पवयीन मुलगी वास्तव्यास होती तिच्या मोठ्या भावाला कामानिमित्त ती हातभार लावित असे या माध्यमातून अनिल मेवाडा याचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले एकवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी भल्या पहाटे अल्पवयीन मुलीने अनिल मेवाडासोबत पलायन केलं मुलीने कुटुंबाची दिशाभूल करण्याकरता बिछान्यावर चिठ्ठी लिहून ठेवली की मी ओळखीच्या इस्मासोबत राजस्थानला जात आहे ही बाब सकाळी उजेडात आल्यावर तिच्या भावाने राजस्थान येथील उदयपूर जिल्ह्यातील खेडेगावात तिच्या आईला ही माहिती दिली आईने कुटुंबातील पाच सदस्यांवर शंका व्यक्त करत आपल्या मुलीला अज्ञात व्यक्तीला विकलं असल्याची तक्रार उदयपूर येथील सायरा पोलीस स्टेशनला नोंदवली येथील पोलिसांनी या घटनेची तीन महिने पडताळणी करून तपास केला मात्र त्यांना काहीही तथ्य आढळलं नाही हे प्रकरण माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे वर्ग करण्यात आलं या प्रकरणात माना पोलीस स्टेशनला आरोपीच्या विरोधात तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमांवर सहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला माना पोलिसांनी या प्रकरणी कार्यतत्परता दाखवत तपास सूत्रं हलवले असता तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीने तिच्या भावाला फोन करून सांगितले की मी मध्य प्रदेशात शिवर जिल्ह्यातील मुंडीखेडा गावात असून अनिल मेवाडा याच्याशी पळून लग्न केलं आज तिला चार महिन्याची गोंडस मुलगी असल्याची माहिती तिने भावाला दिली ही माहिती तिच्या भावाने माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय खंडारे यांना दिल्यावरून ठाणेदारांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत चौदा जानेवारी दोन हजार वीसला ला पोलीस ठाण्याचे पथक आठशे पन्नास किलोमीटर दूर रवाना करून आरोपीला मध्य प्रदेशातील शिवर जिल्ह्यातील पार्वती पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्या राहत्या घरी मुंडीखेडा येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली पंधरा जानेवारी रोजी आरोपी अनिल मेवाडा अल्पवयीन मुलगी तसंच तिचे चार महिन्यांचं बाळ सोबत घेऊन यांना पोलीस ठाण्यात आणून अत्याचार करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या बयानावरून या गुन्ह्याच्या तपासात मुलीला पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या पुराव्यावरून तीनशे शहात्तर पोस्को कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असून आरोपी अनिल मेवाडाची अकोला जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर